नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. ही 27 उमेदवारांची यादी काँग्रेसने उशिरा प्रसिद्ध केली. केरळमधून 12, उत्तर प्रदेशमधील 7, छत्तीसगडमधून 5, तर अरुणाचल प्रदेश 2 आणि अंदमान आणि निकोबार बेटमधून एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. गोव्यामध्ये राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आलाय. गोव्यामधील भाजप सरकार अस्थिर असल्याचं सांगत सत्तेचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षाने गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. विरोधी पक्षनेते बाबू कालवेकर यांनी राज्यपाल यांना ईमेल आणि फॅक्स करून भेटीची वेळ मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी सारखा निर्णय घेऊन अनेकांना नुकसान केले. हा निर्णय अनेकांना मोदींचा मास्टर स्ट्रोक वाटत होता, पण बँकेत चलन बदलून घेण्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यात 100 जास्त लोकांचा मृत्यू झाला, अनेक जण बेरोजगार झाले. इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मोदींनी नोटबंदी सारखा निर्णय घेऊन केल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. बहुजन वंचित आघाडीकडून महाराष्ट्रात एमआयएम एका जागेवरती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. भारिप बहुजन महासंघ, असुद्दीन ओबीसी आणि जनता दल सेक्युलर यांनी मिळून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडीमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत माहिती देताना आंबेडकर यांनी सांगितलं की ओबीसी आणि माझ्यामध्ये याबाबत चर्चा झाली. चर्चेमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नाही हे मी त्यांना स्पष्ट केले. एमआयएमने महाराष्ट्रामध्ये एक तरी लोकसभा जागा लढवावी अशी मागणी मी ओबीसींकडे केली. यावरती ओबीसींनी होकार दिलाय. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने कोल्हापूरमधील हातकलंगणे लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केल्याने शेट्टी शांत झाले आहेत. यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राजू शेट्टी यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी झाले असून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक येथे शेतकरी मेळाव्यासाठी ते आले असता शेट्टी यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. अहमदनगर जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच ओढाताण झाली. शेवटी या जागेसाठी हट्ट धरून बसलेले सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हा प्रश्न संपायला पाहिजे होता, पण तसे झाले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय की सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढावं असे आम्ही त्यांना स्वतः सांगितले होते, पण त्यांनीच या प्रस्तावाला नकार दिला असं पवार म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्ष राजकीय तयारीला लागले आहेत. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरती टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव करण्याची ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. गेली 5 वेगवेगळे विषय घेऊन आंदोलन करणारा आणि नागरी समस्या मांडणारा उमेदवार पवारसाहेबांनी आनंद परांजपे यांच्या रूपाने दिला आहे असं पाटील म्हणाले. मतदानाच्या 48 आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये असे निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचा एक भाग केला आहे. एक किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीमध्ये प्रसिद्ध करू नये असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे. मुंबईतील नाना चौक परिसरामध्ये असणाऱ्या भूमिगत नाल्याची सफाई करताना एका कामगाराचा मृत्यू झालाय. शनिवारी संध्याकाळी ही घटना समोर आली आहे. नाना चौकातील स्कायवॉक खाली असणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान महापालिकेचे दुर्लक्ष आणि सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या अभावामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत असा आरोप आता होत आहे. त्यामुळे सफाई कामगारांविषयी महापालिकेची असंवेदनशीलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राजकीय चिखलफेक देखील सुरू झाली आहे. अशाच प्रकारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पुलवामा प्रकरणावरून जोरदार हल्ला चढवला. पुलवामामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झाले त्यावेळी मोदी कॅमेऱ्यासमोर चित्रीकरणामध्ये मिश्कुल होते असा आरोप गांधी यांनी केलाय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्तराखंडमध्ये पक्षाच्या प्रचाराची सुरुवात गांधी यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
जुन्नर तालुक्यातील उपविभागीय कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील ओतूर जुन्नर नारायणगाव आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनधिकृत धंदे त्वरित बंद करावेत यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणातून संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय वरिष्ठांकडून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी सी खंडूरी यांचा मुलगा मनीष खंडूरी याने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर बी सी खंडूरी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तो आपला निर्णय घेण्यास मोकळा असल्याचे ते म्हणाले. माझा मुलगा एक सुशिक्षित तरुण आहे आणि त्याच्या इच्छेनुसार तो वागतो, मात्र त्याने घेतलेल्या निर्णयावरून प्रश्न का उपस्थित केले जातात हे मला कळत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. महाऔष्णिक विद्युत केंद्रातील 500 मेगावॅटचे 6 आणि 7 क्रमांकाचे 2 संच बंद असल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये 1000 मेगावॅटची वीज निर्मिती ठप्प झाली आहे. 6व्या क्रमांकाच्या संचामध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा संच किमान 3 महिने बंद राहील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वीज तुटवड्यामुळे भारनियमन सुरू झाले आहे. एकूणच 7 संच असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले. बारामती जिंकण्याची घोषणा केल्यानंतर भाजपला उमेदवार मिळत नसल्याने भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू असून संजय काकडेंच्या पत्नी उषा यांना भाजपने थेट बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये उषा काकडेंना उमेदवारीची ऑफरही देण्यात आली आहे. परंतु आधीच काँग्रेसच्या वाटेवरती असलेले संजय काकडे पुण्यातील उमेदवारीवरती ठाम आहेत. उषा काकडे यांच्या उमेदवारीबाबत काकडे यांच्याकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि अनेकांच्या झोपा उडाल्या असं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. भुसावळ येथे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. माणसाने स्वप्न जरूर पाहावं, पण स्वप्न असं पाहावं की जेणेकरून चांगल्या चांगल्यांच्या झोपा उडल्या पाहिजेत असं त्यांनी विद्यार्थ्यांना म्हटलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर होऊ लागली आहे. यात अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जामखेड रोडवरती ट्रक आणि इर्टिगा गाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवरती जवळील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अहमदनगर जामखेड रोडवरती पोखरी फाटा येथे हा अपघात झालाय. रविवारी पहाटे 4च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. नाशिकमध्ये भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आवक घटल्याने भाजीपाल्यांचे दर दुप्पट तर फळभाज्यांचे दर किलोमागे 10 रुपयांनी वाढले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणामध्ये घटली आहे. मुंबईतील परसबाग असलेल्या नाशिक जिल्ह्यात आवक मंदावल्याने भाजीपाल्यासह फळभाज्याही महागल्या आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूळच्या पुण्याच्या अवंतिका नरळे हिने हाँगकाँग येथे सुरू असलेल्या 3ऱ्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये आणखीन एक सुवर्णपदक जमा केलं आहे. तिने स्पर्धेतील मुलींच्या गटामध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे आणि स्पर्धेतील मुलींमध्ये सर्वात वेगवान धावपटूचा मान देखील पटकावला आहे. कलंक सिनेमामध्ये श्रीदेवी जी व्यक्तिरेखा साकारणार होती ती नंतर माधुरी दीक्षितकडे आली. ही भूमिका साकारत असताना कठीण आणि भावपूर्ण होतं असं माधुरीने म्हटलं आहे. करण जोहरच्या या सिनेमामध्ये तिनं बहार बेगम ही व्यक्तिरेखा साकारली आहे. माधुरी म्हणाली की श्रीदेवीचं जाणं आमच्यासाठी धक्कादायक होतं. या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा माझ्यासाठी हे खूप अवघड होतं. या भूमिकेच्या संपूर्ण प्रवासामध्ये श्रीदेवीची मला खूप आठवण आली असंही माधुरीने म्हटलं आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.